नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्र भाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। सगळ्यांना नमस्कार करते, विवेक सिंधुकरांना नमस्कार करते आणि आजचं आपण सुरू करूया। गेल्या वेळेस आपण शिष्य लक्षणं बघायला लागलो होतो। आधी सद्गुरूंची लक्षणं पाहिली, सद्गुरू कसे असावे, काय केलं म्हणजे सोपं जातं, हे सगळं आपण पाहिलं, विचार केला। थोडा फार डिटेलमध्ये आपण जाऊ शकत नाही, नाहीतर एकेका ओवीवरती आपल्याला एक एक तास बोलायला लागेल, पण मला वाटतंय पुरेसं होत आहे। तर आता जे आहेत ते शिष्याचं सांगितलेलं आहे, कसे पाहिजेत, कसे नाही ते सांगितलं, आता कसे पाहिजेत। आपण पाहिलं की संसाराचे निसळे वैराग्याचे निबळे सर्व दोषांसी वेगळे ते सचशिष्य जाणावे। संसारातल्या जो त्रिविध तापे पोळला संसार दुःखे जाजावला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी, हे जे समर्थ म्हणतात तेच आहे की ज्याला त्रिविध तापांच्या अनुभवाने दोन पद्धतीने खरं सांगायचं तर होतं, कोणाला संताप येतो तमोगुण वर येतो, आणखीन ज्या कोणाच्यामुळे मला त्रास होतोय त्याचा मी बदला घेईन वगैरे पद्धतीने जातो, तर कोणाकोणाला विषयातलं जे असारत्व आहे अनित्यत्व आहे ते पटायला लागतं। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे या जीवाचे काय आहे हा त्यांना प्रश्न पडायला लागतो, हे त्यांच्या विवेक जागृत होतो। आणखीन संसारातल्या ह्या त्रिविध तापांच्या अनुभवामुळे ज्याचा सत्वगुण वरती असतो त्याला अशा पद्धतीने जाणवू शकतं। त्यामुळे मुळात आपली रिॲक्शन कशी होती ते महत्वाचं आहे। आणि अशी जर का झाली रिॲक्शन आपली की हे खरोखरीच ह्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही आहे, कितीही प्रयत्न केला तरी काही दिवसांपुरतं मिळेल वाटतंय आपल्याला सुखी हो म्हणून, पण त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ दुःख हे ठरलेलं आहे। अगदी सुख उपभोगताना देखील दुःख असतं, छान स्वयंपाक करावा जेवावं, मला तरी पुढे दिसायला लागतं की हे सगळं आता आवरायचं आहे, म्हणजे काहीही केलं तरी जरी ते रुटीन त्रास असला तरी आपण त्याच्याकडे त्रास म्हणून बघत नाही, पण शेवटी त्याच्यात कष्ट आहेतच ना, कितीतरी कष्ट असतात, भांडी घासा हे करा ते करा आवरा। तसंच आहे हे की जो संसाराच्या तापाने तप्त झालेला आहे, आणखीन ज्याला असारत्व पटलेलं आहे की कुठलंही सुख आहे ते निर्भय नाही आहे, सुख संगे दुःख येतच, जसं दुःखाच्या बरोबर सुखाचाही अंश असतो तसा सुखाबरोबर दुःखाचाही अंश असतो, दुःखाबरोबर सुखाचा अंश असतो त्याकडे आपण पुष्कळ वेळेला लक्ष नाही देत की सुख आपला जन्मसिद्ध हक्क आहे ना, आपण सुखरूपच आहोत त्यामुळे आपल्याला ते लक्षात नाही येत, पण सुखाच्या दुःखाच्या काळात दोन्ही गोष्टी असतात नेहमी आपल्याकडे। आणि चित्तशुद्धी जर का झालेली असली तर ह्या त्रिविध तापांच्यामुळे निश्चित वैराग्य येतं आणि टिकणारं वैराग्य येतं, विवेकाने आलेलं वैराग्य येतं, केवळ संसार दुःखाने स्मशान वैराग्य आलाय असं अशा विवेकाने आलेल्या वैराग्याला होत नाही। तात्पुरतं स्मशान वैराग्य येऊन पुन्हा संसारात गुंतणारे आहेत, आपण दासबोध ज्यांनी वाचलाय तर त्यांना ते स्वगुण परीक्षा नावाचा जो समास आहे 3-4 तर त्याच्यात आहे पहा की त्याला अगदी विठला तो संसाराला, आणखीन आता विरक्त व्हायचं ठरवलं आणि पुन्हा नंतर परत संसारात पडला, तसंच बहुतेकांचं होतं। म्हणून जो संसाराच्या निसळे त्याच्या त्रासामुळे आणि त्याने खरोखरी ज्याला वैराग्य उत्पन्न झालाय प्रपंचातनं सुख मिळेल असा जो भ्रम होता तो आता गेलेला आहे, तर ते खरे अधिकारी शिष्य आहेत। आणि म्हणून समर्थ म्हणतात की शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी वगैरे, ते या दृष्टीने आहे। गर्भसुखी असला शुचिनाम श्रीमताम गेहेवाला उत्तम आहे,
पण असे असतात, असं नाही, फार क्वचित कधीतरी असतात. आपण तसे नाही हे धरून चालायचं. जे शुद्ध अंतकरणी विरक्त सत्यवादी दृढव्रत निस्सीम गुरुभक्त अनन्य भाव. आपण याचाही विचार केला होता की जे अंतकरण शुद्ध झालेलं आहे, शुद्ध झालंय म्हणजे चित्तात जे दोष असतात ते गेलेले आहेत. दोष असतात ते मायेचे दोष असतात, सगळ्यांच्या अंतकरणात असतात. मल विक्षेप आवरण, मल म्हणजे आपण पाहिलं होतं की निषिद्ध कर्माची इच्छा, ती आपल्या अंतकरणाच्या मलिनतेवरती, आणखीन पूर्वजन्माच्या या जन्माच्या संस्कारांवरती कमी जास्त असू शकते. कोणाला किंचित मनात डोकावून जाईल तर कोणी ताबडतोब तसं करायला जाईल. निषिद्ध जे कर्म असतं त्याप्रमाणे तो करायला जाईल कोणी कोणी. हे प्रत्येकाची प्रकृती वेगळी, त्यानुसार हे घडत असतं. हा मल झाला विक्षेप, चित्ताचं चांचल्य. जितका रजोगुण जास्त तितकं मन चंचल असतं. इकडे धावताय तिकडे धावताय, आणि आपल्या लक्षात पण येत नाही की आपलं मन इतकं धावताय. आपण इतका विचार करतोय ह्या विषयावरनं त्या विषयावरती, जशी ती भुंगेन फुलपाखरं वगैरे उडत असतात ना या फुलावरनं त्या फुलावरती, तशा पद्धतीने आपलं मन या विषयावरनं त्या विषयावरती धावत असतं. एक एकदा बोलताना पण बघा, एक विषय चालू असतो आणि अचानक टेंडेन्शियली जातात दुसराच विषय सुरू करतात. ऐकणाऱ्याच्या लक्षातही येत नाही अरे हा विषय अचानक इथनं कुठनं आला. ते मन उड्या मारताय माकडासारख्या, माकडाचीच उपमा दिलेली आहे त्याला. आणि अशा पद्धतीने जातो जेव्हा, तर तेव्हा आपल्याला ध्यान म्हणा किंवा सातत्याने अभ्यास करता येत नाही. आपल्या लक्षात कधी येतं की आपल्यात हा विक्षेप दोष आहे? जेव्हा आपण ध्यानाचा प्रयत्न करतो, जेव्हा नामस्मरणाला आपण बसतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की अरे इतका काळ कधीचे मनात विचार आलेले नव्हते माझ्या, ते आत्ता कुठून आले? मी नामाला बसली आहे आणि माझं मन एकाग्रच होत नाहीये. खूप जणांचा हे प्रश्न असतात आणि हे अभ्यासाशिवाय आपल्याला साध्य होतच नाही. सतत अभ्यास जर का करत राहिले नामस्मरणाचा न कंटाळता किंवा ध्यानाचा, चित्ताला खेचून आणायचं, पुन्हा बसवायचं, पुन्हा ते धावणारे पुढे येणारे त्याच्या अवस्था चित्ताच्या, त्यावेळी बघू आपण त्या. पण हे सतत केलं तर विक्षेप दोष कमी होतो, आणि तो मुख्य निष्काम उपासनेने कमी होतो. जसं निष्काम कर्माने मल दोष कमी होतो, कारण हे सरळ सायकोलॉजिकल कारण आहे. जर का काही अपेक्षाच नसल्या तर तिथे माझी अपेक्षा पुरी व्हावी म्हणून जे काही नसते उद्योग करायची इच्छा होते मल दोष. अपेक्षाच नसल्यावर ते कुठून येणार आहे? ईश्वराकडनं. काही जर का मागायचंच नाहीये, केवळ ईश्वरासाठी ईश्वर हवाय, त्याच्या प्रेमासाठी तो हवाय, असं जर का असलं तर मग तिथे तरी चांचल्य कुठं येणार आहे की आता देव मला प्रसन्न होणार, मी हे मागायचं का ते मागायचं. अनेक गोष्टी असतात अशा पद्धतीच्या. हे सगळे दोष ह्या निष्काम कर्म आणखी निष्काम उपासना पाया आहे परमार्थाचा. आणि आपण खरं पाहिलं ना तर अगदी लहानपणापासून साधना करत असतो ह्या पद्धतीची, की प्रत्येक गोष्ट करताना आपण विचार जर का केला, लहानपणी आपण कशा पद्धतीने रिॲक्ट होत होतो, काय पद्धतीने विचार चाललायचे आपले, आपल्या फायद्याचाच विचार करायचो को लोकांचा पण विचार करायचो, असा जर का आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपली साधना फार आधीपासून चालू आहे. त्याला आपण साधना असं म्हणत नव्हतो, पण चित्तशुद्धी आणि चित्तशांती ह्यांचं काम तेव्हापासून जे सुरू आहे ते आता जाणीवपूर्वक आपण करत असू एखाद वेळेस किंवा सहज होत असेल, पण तेच चालू राहिलेलं आहे. आणखीन अशा पद्धतीने जर का आपण पाहिलं तर अखंड साधने तर जीवन पद्धतीच आहे आपली. ती जे आपल्याला वेदाज्ञा म्हणा किंवा ईश्वराज्ञा आहेत त्या सगळ्या ह्या ध्येयाकडे नेणाऱ्या आहेत आपल्याला. चित्तशांती चित्तशुद्धी ह्याकडेच आहेत. कारण अगदी लहानपणी सुद्धा आपल्या आई वडीलही सांगतात की देवाकडे काही मागायचं नसतं, देवाला नमस्कार करायचा, सद्बुद्धी मागा, मागायची इच्छा होऊ नये मागा, अशा पद्धतीने उपदेश असायचा मनाच्या श्लोकात, तसंच असायचं. आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं वागणं लहानपणापासून त्या दिशेने जातं. तसं गेलं तर आपलं मल दोष विक्षेप दोष हे आपोआप कमी व्हायला लागतात. जर का नसले झाले, आता जाणीवपूर्वक करायचं, जास्त करायचं, नेटाने करायचं, त्यावेळेस सहज होत होतं, आता जाणीवपूर्वक केलं तर पावलं भराभर उचलली जातात.
तेव्हा आपलं रमत गमत चाललं होतं जसं चालायचं तसं. आणि श्री गुरूंना अनन्य शरण. श्री गुरु म्हणाले की बस बसायचं, उठ उठ. उठलं, त्यांनी सांगितलं हे करायचं, केलं. हा अभ्यास करायचा, करायचा. असा करायचा, असा करायचा. ते म्हणाले तू मूर्ख आहेस, मान्य आहे. ते जे म्हणतील ते आपल्या कल्याणाचं असतं. म्हणजे श्री गुरु जर का रागावले तरी चांगलंय, प्रेमाने बोलले तरी चांगलंय, पण त्यांनी आपली उपेक्षा केली तर ते फार वाईट आहे. कारण उपेक्षा करणं ह्याचा अर्थच असा आहे की गॉन केस, थोडक्यात काही लक्ष देण्यात अर्थ नाही, अशा पद्धतीचा वाटण्याचा संभव असतो. तर त्याच्यामुळे श्रीगुरूंच्याकडनं रागावून घेणं सुद्धा उत्तम असतं, अगदी आपल्या कल्याणाचं असतं. ते ही त्यांची शरणागती पाहिजे. इथे शरणागतीची परमसीमा असं विवरणात ग्रंथात म्हटलेलं आहे. शरणागतीची परमसीमा जी आहे ना, मला हे नेहमी जाणवतं की यांचं बाळेकुंदरी महाराजांचं का कोणाचं तरी आहे पद की झाली, गुलाबराव महाराज का बाळेकुंदरी आठवत नाही, पण झाली तैसी केली सेवा आवडून आवडो देवा. इथे सेवा माझ्याकडनं जशी शक्य होती तशी मी केलेली आहे, देवाने ती आवडून घ्यावी हा सुद्धा तिथे आग्रह नाही आहे. ती देवाला आवडू दे न आवडू दे, माझ्याकडनं मी केलेली आहे, मी प्रयत्न केलेला आहे, प्रयत्नात कसूर ठेवलेली नाही आहे. आणखीन देवावरती माझी काहीही सक्ती नाही आहे, त्याची जशी इच्छा असेल तसं. इथे कुठलीही आपण नाहीतर म्हणतो की देवा प्रसन्न हो मी तुला एवढं दिलेलं आहे, किंवा गुरूंच्याकडनं आपली अपेक्षा असते की मी त्यांचे पाय दाबून दिले ना त्यांनी प्रसन्न व्हावं. आवडो नावडो देवा, देवाला आवडावं ते, त्याने स्वीकारावं ही सुद्धा अपेक्षा नाही. आपली अनेक बाबतीत असं असतं की आपण कोणाला काहीतरी प्रेझेंट देतो आणि ते प्रेझेंट दिल्यानंतर आपण म्हणतो की माझी साडी नेस, म्हणजे ती माझी उरली आहे का. वास्तविक पाहिलं तर मी जेव्हा ती देते गोष्ट त्याच वेळेस माझा त्याच्यावरचा अधिकार संपलेला आहे, ती त्या व्यक्तीची झालेली आहे. मग त्यानंतर त्या गोष्टीचं काय करायचं ते त्यांना ठरवून दे ना, ते त्यांची गोष्ट आहे, ती माझी राहिली आहे का आता. पण आपण असं नाही म्हणत माझी साडी किती छान दिसते तिने नेसली आज, ती माझी नाही आहे हे आपण लक्षात घेत नाही. आणखीन हे असा जो आपण अधिकार सोडत नाही ना, ते प्रत्येक बाबतीत होतं, परमार्थात पण होतं. आणि परमार्थात जेव्हा होतं तेव्हा ते आपल्याला हानिकारक असतं. म्हणून श्री गुरूंना अनन्य शरण म्हटलंय, किंवा चित्ताची शुद्धी आणखीन शांती, हे सगळे जे आहेत याच्यात सगळ्या अनेक गोष्टी येतात ह्या आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या असतात त्यातल्या अनेक गोष्टींवरनं आपण आपली परीक्षा सतत करू शकतो. पुढचे जे ओवी आहेत, जे वित्तशाठ्य न करीती आपण पेही न वंचिती आणिक परदैवत नेणती श्री गुरु वाचोनिया. वित्तशाठ्य, शाठ्य म्हणजे फसवणूक, पैशांच्यासाठी कोणाची जे फसवणूक करत नाही, किंवा आपण पेही म्हणजे स्वतःलाही फसवत नाही. आपल्याला फसवणं म्हणजे कसं असतं, आपल्याकडे उघड्या डोळ्यांनी न बघणं, म्हणजे साधन मी छान करते असा आपला जर का भ्रम असला तर आपण आपल्याला तपासून पाहायचं असतं, माझा उद्देश काय आहे हे तपासायचं असतं. आणि स्वतःची वंचना या बाबतीत करायची नसते, स्वतःशी जास्तीत जास्त कठोर व्हायला पाहिजे, तर आपल्या चुका आपल्याला दिसतात. आणि स्वतःच्या चुका जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्यात सुधारणा व्हायचं शक्यता नसते. समर्थांनी म्हटलंय ना की सकळ गुण अवगुणातला अवगुण कुठला आहे, तर आपले अवगुण वाटती गुण. आपण सतत सबबी सांगत असतो स्वतःच्या कुठच्याही गोष्टीबद्दल, उघड्या डोळ्यांनी स्वतःकडे पाहू. स्वतःच्यासाठी सबबी निर्माण करणं हे आपण आपल्याला फसवणं आहे. आणि आपण आपल्याला फसवणं म्हणजे याच्यात नुकसान कोणाचं आहे, आपलंच आहे.
म्हणून स्वतःच्या बद्दल कुठलाही भ्रम ठेवू नये, स्वीकारावं, हो मी अशी आहे, मी सुधारायचा प्रयत्न करते. आणि परदैवत नेनती श्री गुरु वाचवण्या. श्री गुरु हे परब्रह्म आहेत आणि तेच परदैवत आहेत, परमदैवत पूर्ण असा निश्चय पाहिजे. गुरूंना मनुष्य बुद्धीने बघू नये म्हणून आधी एका कुठच्यातरी ओळीत येऊन गेलं. मनुष्य बुद्धीने त्यांच्याकडे बघू नये, कारण मनुष्य बुद्धीने जेव्हा आपण बघतो तेव्हा मनुष्याचे जे दोष असतात ते सगळे आपण त्यांच्यावरती लावायचा प्रयत्न करतो. पण ते ब्रह्म आहेत आणि ब्रह्म किंवा ईश्वर गुरुरूपाने आपल्यासाठी आलेले आहेत, हा तिथे विचार पाहिजे. ईश्वर गुरु आपणती, ईश्वर जो आहे तो गुरुच आहे, गुरुच ईश्वर आहे, गुरु परब्रह्म आहे आपण म्हणताना म्हणतो, पण प्रत्यक्षात तसा भाव किती जणांचा असतो मला माहिती नाही. माझा सुद्धा आहे की नाही 100% मला माहित नाहीये. तो पाहिजे जे उदारा मनाचे साचारा भावांचे वाटेकार मुक्तीचे ते शिष्य जाणावे. मनाचे उदार, उदार कशासाठी? वाटत सुटतात असं नाहीये, पण त्यांना मोह नाही. जेव्हा औदार्य असतं ह्याचा अर्थ काय आहे, हे मी माझ्यासाठी ठेवून घेईन, अशा पद्धतीचा मोह नसतो तिथे. म्हणून उदार मनाचे म्हटलेले आहे. साचारा भावाचे सत्य भावे, शुद्ध भावे. भाव म्हणजे ईश्वराच्या बद्दलची आस्तिक्य बुद्धी जी आहे, भाव म्हणजे निर्माण झालेलं. तर ईश्वर आहे, आणखीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला वागायचं आहे, गुरु ते जे सांगतायत त्याप्रमाणे मला वागायचं आहे, असा ज्याचा शुद्ध भाव असतो, सातत्यपूर्ण असतो, अखंड असतो, तो सच्चिष्य आहे. आणखीन वाटेकार मुक्तीचे म्हणजे मोक्षाच्या मार्गावरती अखंड चालतायत ते. अखंड ज्यांची वाटचाल एका दिशेने चालली आहे, 10 दिशा ते फिरत नाहीयेत. एकदा यांचं ऐका, एकदा तिकडे जा, एकदा द्वैतातलं कुठलं ऐका, अशा पद्धतीने जात नाहीत. आणखी असे जे असतात ते खरे शिष्य असतात, ते सच्चिष्य जाणावे. या सानुरागा शिष्यांते स्वीकारावे श्री गुरुनाथे ज्ञान उपदेशावे निरुते पात्रभूतजे. एक एकदा काय होतं सांगू, आपल्या ह्या ज्या सगळ्या ओव्या असतात ना, त्या अनुप्रास वगैरेच्या मुळे शब्द मागे पुढे होतात. तर जसा संस्कृत श्लोकांचा अन्वय आपण पाहतो तसाच ह्या आपण ओव्यांचा अन्वय लावायचा प्रयत्न करावा. कि या इथे काय म्हटलंय बघा, एक हे उदाहरण देते, जरा इथे बरेच शब्द इकडे तिकडे आहेत म्हणून, की या सानुरागा शिष्याते स्वीकारावे श्री गुरुनाथे ज्ञान उपदेशावे निरुते आणि पात्रभूतजे. आता पात्रभूतजे म्हणजे ज्ञान पात्रभूत नाहीये, तर शिष्य जे आहेत ते पात्रभूत आहे. म्हणून या पात्रभूत शिष्यांते असा इकडे आपल्याला घेतो. आणखीन श्री गुरुनाथे सानुरागे स्वीकारावे आणि निरुते ज्ञान उपदेशावे. त्याच्यात एक एकदा शब्द पण घालायला लागतात. जसा संस्कृतच्या ह्याच्यात अन्वयात आपण शब्द घालतो तसेच काही काही वेळेस घालायला लागतात. असा जर का आपण केलं तर आपल्याला अर्थ लावणं सोपं जातं. मी हे सहज जाता जाता सांगितलं की आपल्याला विशेषतः तुकाराम महाराजांचं म्हणा किंवा ज्ञानेश्वरांचं म्हणा, ओव्यांचे अर्थ लावणं जरा कठीण जातं कधी कधी. त्यावेळे हे बघून करून बघावं की असं जर का आपण अन्वय लावून घेतला, अन्वय लावायचा प्रयत्न केला तर आपल्याला अर्थ कळणं थोडंसं त्याचं सोपं जातं. मग आता इथे काय म्हटलंय की अशा योग्यतेच्या शिष्यांना जे पात्रभूत आहे, म्हणजे योग्य सत्पात्र आपण म्हणतो ना तसा हा पात्रभूत शब्द आहे, अशा योग्यतेच्या शिष्यांना श्री गुरूंनी स्वीकारावे. कसं स्वीकारावं? प्रेमाने स्वीकारावं आणि त्यांना निरुत ज्ञान उपदेशावं. निरुत म्हणजे शास्त्र शुद्ध उत्तम संप्रदायाच्या प्रमाणे स्वानुभवाचं, जे शास्त्रात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे, जे वेदात सांगितलंय संतांनी सांगितलंय ते निरुत ज्ञान आहे, सगळं उत्तम ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, त्याचा उपदेश करावा.
म्हणजे इथे आता श्री गुरुंवरती जबाबदारी टाकली. शिष्य जर का तसा असला तर त्याला हातच काही न ठेवता त्यांनी ज्ञानाचा उपदेश करावा. असे शिष्य कसे असतात जे ब्रह्मरसाची मूस ज्ञान रत्नांची मांदूस गुरुसी स्फुरे भडस उपदेशाविषयी. शिष्य ब्रह्मरसाची मूस, मूस म्हणजे आपल्याला माहिती आहे साचा असतो, अगदी लहान मुलांचं ते क्ले असते ना, माती रंगीत रबरी थोडंसं फील असतं पहा त्याचं, तर त्याच्याबरोबर काही साचे पण येतात आणि मुलं मग त्याच्यात ते असे दाबून बसवतात आणखीन त्या आकाराचे प्राणी वगैरे बनवतात मग. तर किंवा सोन्याचं म्हणा, मूर्तींचं म्हणा, गणपतीच्या मूर्तींचे साचे असतात अनेक वेळा. त्या मुशी मूस हे जास्त चांदी सोन्याच्या बाबतीत वापरतात शब्द. इथे तो वापरलेला आहे शब्द की ब्रह्मरसाची मूस, ब्रह्मरस त्या शिष्याच्या मनाच्या अंतकरणाच्या मुशीत ओतलेला आहे आणि ओतला की ते तो जो आहे शिष्याला देखील पूर्ण ब्रह्मरूप करावं असा शिष्य श्री गुरूंना फार इच्छा असते. मी ब्रह्मरूप आहे पण माझ्या पाठीमागे शिष्यांनी करावं. आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भगत भजत जावे असं समर्थ सांगतात. संप्रदाय चालू राहिला पाहिजे, ज्ञानाची परंपरा चालू राहिली पाहिजे, यासाठी शिष्य अशा पद्धतीने तयार केला जातो की शिष्यांच्या मुशीत जणू ब्रह्मरस ओतावा. तो ब्रह्मरस त्या शिष्याच्या आकाराचा झाला पाहिजे, म्हणजे शिष्य मूर्तिमंत ब्रह्म झाला पाहिजे. अशा शिष्यांच्या ज्ञानरत्नांची मांदूस त्यांचं अंतःकरण म्हणजे ज्ञानरूपी रत्नपेटी आहे. रत्न ठेवलेली आहे ज्ञानाची त्याच्यात, त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या बुद्धीत. असा जर का शिष्य असला तर ह्या पद्धतीने त्याला द्यावं असा श्री गुरूंनाच उत्साह वाटायला लागतो. गुरुसी स्फुरे भडस उपदेशाविषयी, नाईलाजाने नाही करत ते, तर त्याला सर्वस्व देऊ पाहतात, त्यांना रत्न देऊ बघतात, ब्रह्मदेऊ बघतात. पूर्णपणे त्यांना जे स्वतः आहोत आपल्या पदावरती आणू बघतात. योग्य शिष्य भेटला तर गुरूंना असा उत्साह चढतो. परिसाचे नि सन्निधाने अष्टधातू होती सोने, तैसे शिष्यासी ब्रह्म होणे तत्क्षणी. परिसाचा स्पर्श झाला की लोखंड जर का स्वच्छ असलं तर तत्काळ त्याचं सुवर्ण होत. इथे अष्टधातू म्हटलाय की आठ धातू त्यांना स्पर्श झाला परिसाला तर सोन्यात रूपांतर होत. मला कुठल्या ते काही माहित नाहीये, मी आधी तरी फक्त लोखंडाबद्दलच ऐकलेलं होतं. त्याप्रमाणे गुरूंच्या उपदेशाने जो अत्यंत अधिकारी शिष्य असतो तो तत्काळ ब्रह्मरूप होतो. अविद्या निवृत्ती त्याची तत्काळ होते. समर्थांनी पण म्हटलंय की सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष. म्हणजे शिष्याचा जर का तेवढा अधिकार असला तर ब्रह्म होऊन उठी कवण ऐकूजो असा होतो ते. तो ब्रह्मच होऊन ताबडतो फुटतो, म्हणजे त्याला ब्रह्मानुभव यायला वेळ लागत नाही, आणखी नंतर त्याचा टिकायला फार त्याला कष्ट होत नाही. आपल्याला गुरुकृपेने जर का ब्रह्मानुभव आला तरी तो दृढ व्हायला आपल्याला फार काळ जायला लागतो. तो आपल्या स्मरणात न जातो, आपल्या बुद्धीत न जातो, ताबडतोब नाहीसा होऊन जातो, आपण विसरून जातो. परत शंका डोकावायला लागतात की काय जो अनुभव आला ते खरंच होतं का, तो खरंच तेवढा चांगला होता का, कारण विसरायला होतं. विस्मरण हे तर आपल्या पाचवीला पुजून ठेवलेलं आहे. जे काय ग्रंथात लिहिलेलं आहे, जे काय गुरूंनी सांगितलेलं आहे, आपण विसरून जातो, मस्त विसरतो अगदी. असा पण जर का शिष्य असला तर तेथ गुरुसी न लगे आयासू करिता ज्ञानोपदेशू आत्मा स्वयं प्रकाशू भेटे तत्समयची. आपल्याला पुष्काळांना वाटतं की गुरूंना त्यांची शक्ती द्यायला लागते का. शक्तिपाद दीक्षा दिली जाते नेहमी. शक्तिपाद दीक्षा म्हणजे केवळ कुंडलिनी जागृत करायची दीक्षा नाही, तर
आपल्याला जेव्हा श्री गुरु अनुग्रह देतात तर त्यावेळेस त्यांचा संकल्प जो असतो की ह्या जीवाचं कल्याण व्हावं, तो संकल्पातच सामर्थ्य असतं. आणखीन ते जे सामर्थ्य असतं ते ब्रह्माचं आलेलं असतं, ईश्वराचं आलेलं असतं, ते पास करतात. त्यांच्या भाषेत ते केवळ एक मीडिया होतात इकडून तिकडे देणं. त्यामुळे ते स्वतःचा ताकद खर्च होत आहे असं नाही आहे. गुरुशी न लगती आहे असं म्हटलेलं इथे. प्रत्यक्ष असे कष्ट पडत नाही, ज्ञानोपदेश करायला लागतो हे खरं आहे. याला कारण सरळ आहे की गुरूंना ब्रह्म कुठून बाहेर आणायचं नाही आहे, निर्माण करायचं नाही आहे, त्याच्यावर संस्कार करून स्वच्छ करून मी ब्रह्म देतो असंही नाही आहे. आपलं स्वरूप आहे, प्रत्येकाचं ब्रह्म हे स्वरूप आहे. आणि ते स्वरूप असल्यामुळे आपलं स्वरूपच आपल्याला कसं परत मिळेल, जे तिथे आहे पण जे आपल्याला कळत नाही आहे. मी आहेच ब्रह्मरूप, मला वेगळं काहीही करायचं नाही आहे, पण जे मला वाटतंय की मी ब्रह्म नाही आहे तेवढं मला काढायचं आहे. आणि ते कसं करायचं ते श्री गुरु शिष्याला सांगतात. म्हणून तो ज्ञानोपदेश असतो त्यांचा. असा जेव्हा उपदेश होतो तर त्या ब्रह्माची जणू काही प्राप्ती होते. माझा नेहमीचा प्रॉब्लेम होता, म्हणजे आज पण आहे खरं सांगायचं तर, चष्मा कुठे ठेवलाय, नेहमीचा प्रॉब्लेम होते. आणखीन मी शोधायला लागले की माझी नात लहान होती तेव्हा ती यायची, आता येते असं नाही मी म्हणणार शोधायला, पण लहानपणी अगदी विचारायची, आजी काय हरवलं चष्मा शोधून देऊ. तिलाही माहीत झालं होतं की आजी चष्मा विसरते कुठेतरी. असं आपल्याला आज मिळालेलंच तिथेच असतो, तो माझ्या नजरेसमोर असतो पण तरीही मला तो दिसत नाही. कोणीतरी दाखवून द्यायला लागता का हा काय समोर आहे म्हणून, म्हणजे समोरची गोष्ट सुद्धा दिसत नाही. तसं आपलं ब्रह्माच्या बाबतीत होतं, आपल्या स्वरूपाच्या बाबतीत होतं की ते उघडं आहे स्वरूप, प्रत्यक्ष आहे. जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला दिसतीये, कुठच्याही गोष्टीचं आपल्याला ज्ञान होत आहे, कुठच्याही गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतोय, त्याला काय कारण आहे, त्याच्या मागे ब्रह्म आहे, तिथे ब्रह्मतत्व आहे म्हणून मला हे होत आहे. वस्तूच्या असण्याला मागे जे अधिष्ठान आहे ते ब्रह्माचं आहे. वस्तूचं ज्ञान होतं ते चिद्रूप ब्रह्मामुळे होतं. मला जेव्हा कधी आनंद होतो तर त्यावेळेस त्या विषयाच्या निमित्ताने ब्रह्माचाच आनंद प्रकट झालेला असतो. हे जर का आपण लक्षात ठेवत गेलो, ज्ञान होण्याच्या वेळेस आनंदाच्या वेळेस जर का आपल्याला ती ब्रह्माची आठवण झाली की हा त्या अंशाचा मी अनुभव घेते, उत्तम साधन होऊन जातं ते, अखंड साधन होऊन जातं ते. आणखीन श्री गुरु अशा पद्धतीचा आपल्याला युक्त्या सांगतात, उपदेश सांगतात की आपल्याला कसं तिथपर्यंत पोचता येईल, कारण ते उघडं आहे. मला वाटतं गेल्या वेळेस सांगितलं होतं की वाया नाम लुगडे एरवी हे सूतचे उघडे. कापड आहे, कापडात प्रत्यक्ष सूत दिसतात आपल्याला पण आपण त्याच्याकडे बघत नाही. तसं आहे की ब्रह्म हे प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षम अवगम्यते म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष अवगमम गीतेमध्ये म्हटलेलं आहे. ज्याचा प्रत्यक्ष ज्ञान होतं, जे प्रत्यक्ष होऊन ज्ञान होतं आणि जे आपल्याला प्रत्यक्ष कळतंय, इथे दिसतंय मला हे समोर दिसतंय, म्हणजे त्याच्या मागे ब्रह्म आहे. जरी मला ते डोळ्यांनी इंद्रियांनी दिसत नसलं तरी ज्या अर्थी तो पदार्थ आहे त्या अर्थी त्याच्या मागे ब्रह्म आहे, अधिष्ठान आहे, म्हणून मला हा पदार्थ आहे, त्याचं अस्तित्वच त्याच्यावरती निर्भर आहे. हे माझ्या लक्षात येत नाही. हे जर का मी लक्षात ठेवायला लागले तर ते जे असलेलं आहे ते मला परत मिळाल्यासारखं होईल, म्हणजे माझी अविद्या निवृत्त होईल. आणखीन जो स्वयंप्रकाश परब्रह्म आहे, आत्मा आहे, माझं स्वरूप आहे, तर ते मला मिळाल्यासारखं होईल. आहेच माझ्याजवळ, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला असेल. जागा कुठेही चुकला, विषयात शोधायला लागलो आपण, माणसात शोधायला लागलो, पदार्थात शोधायला लागलो, अनेक ठिकाणी शोधायला लागलो, पण वास्तविक पाहिलं तर मीच ते आहे, मला आणखीन कुठे शोधायची गरज नाही. आपण आपला आपला आपण करावा शोध म्हटलेलं आहे, जे ते स्वतः स्वतःमध्ये पाहायचं असतं. आणि तसं जर का केलं
तर ज्या क्षणी अविद्या निवृत्ती त्या क्षणी आत्मा प्रकट आहे. ज्या क्षणी पडदा बाजूला सारतो, स्टेजवरचा पडदा बाजूला सारला, ताबडतोब मागे नाटकाच्या तिथे काय काय चाललंय आपल्याला दिसतं की नाही, तसा पडदा बाजूला करायचा आहे. त्यापेक्षा काहीही वेगळं करायला लागत नाही, पण फक्त पडदा बाजूला करण्यातच एवढे कष्ट असतात, खूप कष्ट असतात. कारण आपल्याला जी सवय झालेली आहे जगाकडे पाहायची, तर ती दृष्टी वळवून मागे वळवून परतोनी पाठीमोरे ठाके अशी दृष्टीकडून आपल्याकडे बघायला लागतं. असत शिष्य बोलिले तेही जरी मुमुक्षू झाले तरी तेही म्हणावे आपुले श्री गुरुनाथे. इथे श्रीगुरूंनाही त्यांनी सांगितलंय की एखादा असत शिष्य आहे, आपण असत शिष्याची लक्षणं पाहिली, पण त्यांना जर का पश्चाताप झाला आणि ते तीव्र मुमुक्षू झाले, खरोखरी त्यांना ब्रह्मप्राप्तीची ओढ लागली, तर अशांना परत गुरूंनी स्वीकारावं. आधी सांगितलं होतं की अशांना त्याग करावा जवळजवळ, की त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही आहे. पण इथे सांगतायत ते की अनधिकारी शिष्य कायम अनधिकारी असं लेबल लावू नये. आता इथे आपल्यालाही लक्षात घ्यायला लागतं की आपण माणसांवरती एक एक शिक्के मारत असतो की तो ना तसाच आहे, आणखीन काय अपेक्षा करणार अशा पद्धतीने. तसाच आहे तर तसाच तो बदलू शकतो, म्हणून शिक्के मारू नयेत. प्रत्येकाला ज्याला सेकंड चान्स असं म्हणतात, तर तसा द्यायचा प्रयत्न करावा. म्हणजे माणसं बदलतात, आणखीन चांगली होऊ शकतात, चांगली वाईट होऊ शकतात, हेही सत्य आहे. पण आपण त्याच्याकडे जायचे काही कारण नाही. पण वाईट माणसं जी आहेत ती चांगली होऊ शकतात. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवं की जोपर्यंत ती वाईट आहेत, जोपर्यंत त्यांचा रजतम गुण वरती काम करतोय, तोपर्यंत त्यांच्यापासून दूर राहणं बरं. पण जर का त्यांचा सत्वगुण वर आला आणि मनापासून पश्चाताप होऊन जर का ते मुमुक्षू झाले, अनेक उदाहरणं आहेत, वाल्या कोळे म्हणा किंवा आजा मेळ म्हणा, ती गणिका कुठली नाव जाऊन दे, पण असे अनेक उदाहरणं पुराणातनं म्हणा किंवा आपल्या कथातनं सांगितलेली आहेत, संतांच्या चरित्रात आहेत. अगदी ज्ञानदेवांना त्रास देणारे जे खेचर होते ते देखील पश्चाताप झाल्यानंतर नामदेवांचे गुरु होण्याच्या पदाला पोचले होते, इतके मोठे झाले होते ते. म्हणजे त्यांना जर का ह्यांनी मला छळलं म्हणून सोडलं असतं तर काय झालं असतं. म्हणून हे इथे सांगितलंय की अनधिकारी शिष्य जरी त्यावेळी अनधिकारी होता तरी तो देखील एखाद वेळी पश्चाताप पाहून चांगला अधिकारी होऊ शकतो, तीव्र मुमुक्षू होऊ शकतो. असं झालं तर त्यांचाही श्री गुरूंनी स्वीकार करावा. आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे अगदी ही. पुढे म्हटलंय की मंत्रादी साधनोपदेशे का अष्टांग योगाभ्यासे चित्त निर्मळ होय आपैसे साधन क्रिया. आता साधन जी आहेत ना ती कशासाठी आहेत, चित्त निर्मळ होण्यासाठी आहे. ती कुठली कुठली इथे सांगितली आहेत, मंत्र म्हणजे आता नाम मंत्रच आहे. नाम जर का नाम अखंड स्मरित जावे हे जे आहे, असं जर का आपण नाम घेतलं तर आपलं चित्त शुद्ध व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, सूक्ष्म व्हायला लागतं. सूक्ष्म व्हायला लागतं ह्याचा अर्थ, ह्याच्यातला परमार्थात जे सांगितलंय त्यातला खरा जो अर्थ आहे तो आपल्या लक्षात येतो. वरवरचा अर्थ केवळ आपल्याला समजत नाही, तर त्याचा खोल अर्थ, त्यातले बारकावे हे आपल्याला हळूहळू कळायला लागतात. म्हणून नाम मंत्र किंवा वैदिक काही मंत्र आहेत, गायत्री मंत्रासारखे, बाकीही आहेत. काही मंत्र गुप्त असतात, काही मंत्र उघड असतात, काही संतांनी सिद्ध केलेले मंत्र असतात, काही सिद्ध करायला लागतात, अनेक पद्धतीचे मंत्र सांगितलेले आहेत. तर ह्या मंत्र साधना किंवा अष्टांग योगाभ्यास, अष्टांग योगाचा जो यम नियम प्रत्याहार वगैरे जे सगळी साधना आहेत, तर त्या साधनांनी अष्टांग योगाचे जे पुढे धारणा ध्यान वगैरे सांगितलेले आहेत त्यांनी, ह्या सगळ्या साधनांनी, त्यातले यम नियम हे जे आहेत ते काही समाजासाठी आहेत, काही स्वतःसाठी आहेत,
आणखीन हेच जर का सगळे आपण पाळत गेलो तर आपल्या इंद्रियांना आपोआप सवय लागते, आवडायची आपल्याला सवय होते, इंद्रिय उधळत आहेत, इंद्रियांचे घोडे विषयांच्या रस्त्यावरती कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे तसं होत नाही, तर त्यांचे मनाने लगाम त्यांचे खेचून धरले जातात आणि आपल्याला हवं त्या विषयाकडे म्हणजे नामस्मरणाकडे वगैरे त्यांना वळवलं जातं. हे अष्टांग योगाने साध्य होतं. अष्टांग योगाचा बाकी नाही तरी अष्टांग योगाचा हा आपल्याला उपयोग निश्चित आहे. योगमत जे आहे ते योगमत पूर्ण शेवटपर्यंत जायचं नाही आहे, कारण ते द्वैती मत आहे, आपण अद्वैतात जातोय. तर त्याचं जे आपल्याला अनुकूल गोष्टी आहेत त्या स्वीकारायला काहीच अडचण नाही. त्याच्यातले यम नियम वगैरे हे जे अष्टांग योग आहे तो आपल्याला निश्चितपणे उपयोगी आहे. आणि म्हणून प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान सगळे आपल्याला हे उपयोगी आहेत. आपण करत असतो प्राणायामाने आपल्याला मन आवरायला मदत होते, त्या सगळ्या दृष्टीने हे उपयोगी आहेत अष्टांग योगाभ्यासे. या सगळ्या साधन क्रियांनी चित्त शुद्ध व्हायला लागतं आपलं. अष्टांग योगाने म्हणजे प्राणायामाने हळूहळू मन आवरायला मदत मिळते आपल्याला, कारण प्राण जे आहेत तर ते एनर्जी आहेत. आणखीन मनाला एनर्जी पुरवण्याचं काम प्राणच करत असतात. प्राणायामाच्या सहाय्याने वायुतत्वाला थोडीशी आवर घातला जातो. मन वायुतत्वाचं आहे, ते आवरणं आपल्याला सोपं जातं आणि चित्त शुद्ध व्हायला लागतं. ते उपासना ज्या सांगितलेल्या आहेत या, तर त्या उपासनांच्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी चित्त शुद्ध व्हायला लागतं, सूक्ष्म व्हायला लागतं. ह्या सगळ्यांचा एकमेकांना म्हणजे सिनर्जेटिक असं ज्याला केमिस्ट्रीमध्ये म्हणतात की परस्पर मदत करणारे असे होतात दोघं मिळून, मग फार पटकन प्रगती होते. आपल्याला माहिती आहे की वरण शिजवायला लागतो. वरण शिजवताना त्याच्यात हिंग हळद वगैरे घातली जाते, ते पटकन शिजतं. शिजण्याचा जो प्रोसेस आहे ती लवकर होते ह्या पदार्थांच्यामुळे. म्हणजे मदतनीस आहेत की नाही, असे मदतनीस इथे देखील असतात. आणखीन हे नाम म्हणा, प्राणायाम म्हणा किंवा यम नियम हे जे आहे, हे शौच अस्तय वगैरे वागण्याचे नियम ईश्वराने घालून दिलेले आहेत आपल्यालाही, ते सगळे पाळायचे. आणि असं जर का केलं तर आपोआप आपलं लक्ष साधनेवरती राहतं. भूत भविष्याचं चिंतन, इकडे तिकडे धावणं, काम क्रोध हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागतं या अभ्यासाने. जर का आपण मनापासून सतत अभ्यास करत राहिलं तर थोडा वेळ केला सोडून दिलं, लागलं आपल्या उद्योगाला रोजच्या कसल्या लोकांची निंदा करणं वगैरे, तर हा परिणाम होणार नाही. सगळं आयुष्य आपलं याच्यात बसवायला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की लहानपणापासून आपलं आयुष्य एकपरीने साधनामय झालेलं असतं. सगळे निर्णय जे असतात ते जेव्हा आपण सतसत विवेक बुद्धीला धरून घेतो तेव्हा ती साधनाच असते. म्हणून अशा ह्यांनी जेव्हा आपण करायला जातो तेव्हा चित्त शुद्ध होतं आपलं आपोआप, हळूहळू व्हायला लागतं. आपल्याला ते कळतही नाही, फक्त त्याचं एकाग्रता वाढायला लागते, ती आपल्याला लक्षात येऊ शकते. काही काही गोष्टी अशा आपण आपल्यावर लक्ष ठेवलं तर लक्षात येऊ शकतात. ना तरी गुरुदास्य करिता जळती चित्तमय सर्वथा, होये ज्ञान प्राप्ती त्वरिता गुरुचरण स्पर्शे. याशिवाय गुरुंच दास्य करणं, दास्यभक्ती, दास्यभक्ती समर्थांची अगदी वाचावी. सख्यभक्ती, दास्यभक्ती, दास्यभक्तीपर्यंत आपण करायच्या भक्ती आहेत आणि सख्य देवाकडनं आपल्याला मिळतं. आणि दास्याच्या साठी जे आपण मगाशी काल गेल्या वेळेस म्हणजे शिष्याचे काही गुण जे पाहिले की शिष्य असावा काया कलेशी वगैरे, ते दास्यात फार महत्वाचे आहे. कंटाळा करतोय, आळस करतोय, नाही चालणार तिथे. जी गुरु दास्य करताना जो दास असतो, किंकर म्हणतात श्री गुरूंचा, किंकर म्हणजे किम न करोती,
तो काय करायला तयार होणार नाही बोला, जे म्हणाल ते तो करायला तयार होईल, तो किंकर आहे, दास आहे. आणि असा दास्य भक्ती जर का केली तर गुरु प्रसन्न होतातच, आणखीन आपला देखील चित्ताचं चांचल्य म्हणा, निषिद्ध कर्माची इच्छा म्हणजे मल विक्षेप, हे दोष आपले जायला लागतात. आणि लवकर म्हणजे काय म्हणूया, शॉर्टकट, हल्लीच्या भाषेत शॉर्टकट आहे तो, मनापासून गुरुदास्य करणं हा शॉर्टकट आहे चित्तशुद्धीचा. त्याच्याच बरोबर नामस्मरण वगैरे पण पाहिजे. श्री गुरु जो सांगत असतात त्याचा प्रत्येक वाक्य लक्षात घेऊन, त्याचा अर्थ लक्षात घेऊन तो आपल्याला लावून बघून स्वीकारायला लागतो. ते प्रत्यक्ष सांगणार नाहीत, पण कोणाचं तरी निमित्त करून जेव्हा ते उपदेश करतात तेव्हा तो आपल्याला लागू आहे का हे आपल्याला बघायला लागतो उघड्या डोळ्यांनी. नाहीतर मला असं बोलणं ते शक्यच नाही, असं अजिबात नाही. आपलं जर का चुकलं असलं तर ते असं अडून सांगू शकतात. म्हणून अशा यांनी जर का आपण दास्य केलं तर आपले अवगुण फार लवकर जातात, आणखीन आत्मानुभूतीची जी साधनं असतात ज्ञानप्राप्ती त्वरिता होते. गुरुचरण स्पर्श म्हणजे कृपा, चरणांवरती संपूर्ण अवलंबून आहे, आधार आहे सगळ्याचा. चरण फार महत्वाचे आहेत, आणि श्री गुरुचरण हे निर्गुण आलंबन आहे म्हणून ते त्यांचं महती फार सांगितलेली आहे. समर्थांनी पण म्हटलंय की जो सावध साक्षेपी दक्ष तया तत्काळची मोक्ष, हे जे म्हटलेलं आहे ते याच दृष्टीने म्हटलं की असा जो शिष्य असतो जो दास्याविषयी सावध, म्हणून पण दास्य भक्तीत म्हटलेलं आहे, पण जो साधनाविषयी सावध आहे, दक्ष आहे, आपल्याकडनं कुठे राहत नाहीये ना, साक्षेप आहे ज्याच्यात म्हणजे अखंड आहे, सातत्य आहे, असा जो असतो त्याला मोक्ष मिळतो, हेच त्यांनी वेगळ्या शब्दात इथे मांडलेलं आहे. पुढे म्हटलंय की अष्टधातू परिसी लागले ते तत्क्षणी कनक झाले, अवधातू म्हणून सांडिले पाषाण जात. पाषाण जात जी आहे म्हणजे दगड गोटे माती वगैरे, ते अवधातू म्हणजे हीन धातू आहेत, त्यांना परिसाचा स्पर्श झाला तर त्याच्यापासून सुवर्ण होणार नाही. तर जे शुद्ध धातू आहे लोखंड वगैरे, अष्टधातू कुठले आहेत ते, तर त्यांना परिसाचा स्पर्श झाला तर त्यांचं सोनं होतं. पण जर का दगड म्हणा किंवा त्यांचं चूर्ण केलं, आणखीन इथे म्हटलंय तेही जरी चूर्ण कीजे तरी अग्निसंगे लोह निपजे, पेढेही सुवर्ण होईजे परिस सन्निधी. असे जे असतात दगड गोटे, त्यांचा जर का भुगा केला, आणखीन अग्नीत तापवला, म्हणजे थोडक्यात काय, कष्ट केले, साधनं केली, देह तापवला, तपश्चर्या केली, असं जर का केलं पूर्णपणे तर त्यांच्यातले दोष जातात. आणखीन दोष केले की मग त्या धातूंचं परिस स्पर्शाने सोनं होतं. इथे फक्त परिस होतो, सोनं नाही होत. केवळ गुरूंच्या स्पर्शाने शिष्य केवळ सोनं होऊन नाही बसत तर तो गुरुपदालाच पोचतो, प्रत्यक्ष तो परिसच होतो. असं त्यांना जर का साधना त्यांनी केली, तपश्चर्या केली, मनापासून कष्ट केले तर ते वैराग्य वन्ही तातले, वैराग्याच्या आगीमध्ये ते तापतात, भाजले जातात. असं जर का झालं तर अवगुण रूपी सगळा कचरा निघून जातो त्यांचा. आणखीन मग उत्तम धातू शिल्लक, शुद्ध धातू, शुद्ध मन हे राहतं. अशाला श्री गुरूंचा स्पर्श झाला की त्याचं सुवर्ण म्हणजे जीवन सुवर्णमय होतं, असं जे म्हणतो आपण, जीवन बदलून जातं, आनंदमय होऊन जातं. आणखीन जीव ब्रह्मैक्य रूप जीवनमुक्ती, अखंड आनंदाची मुक्ती जी आहे, आनंद रूपता मिळते. पाहता श्री गुरुचे या महिमाना परिसही होय ठेंगणा, तो लोहाते करी सुवर्ण परी तो परिसून होयची. म्हणजे हेच उपमा बऱ्याचशा दासबोधात आहेत, ज्ञानेश्वरीत आहेत, खूप संतांनी ह्या वापरल्या आहेत, कारण अतिशय योग्य उपमा आहेत.
मग योग्य उपमा दुसऱ्या कोणीतरी वापरली म्हणून मी कशी वापरू असं नसतं. योग्य उपमा जी आहे तर ती वापरायचीच असते. म्हणून इथे म्हटलंय की श्री गुरूंचा जर का महिमा पाहिला, त्यांची जर का परिसाशी तुलना करायला आपण गेलो तर परिस त्याच्या पुढे फार कप पदार्थ होतो. कारण तो धातूंचं सुवर्णात रूपांतर करतो, लोखंडाला सुवर्णाचं रूपांतर करतो, पण तो परिसात नाही रूपांतर करत. खूप फरक आहे. परिस त्याचा होत नाही, त्याचं लोखंडच होत. परिस सन्निधी वेधले लोह सुवर्ण होऊन ठेले, परी तेथ अवधातु लागले ते कनक नव्हेची, तैसा नव्हे गुरुकृपेचा बोधू, जो सत्य स्वरूपाव बोधू शिष्यची ब्रह्म होये, हा विनोदी विनोदू नवलतीचा. म्हणजे परिस जर का धातूला लागला तर तो शुद्ध पाहिजे, लोखंड पाहिजे, ते दगडाचं नाही होत मग, किंवा कुठल्याही फालतू धातूंचं सोनं होणार नाहीये. पण गुरुकृपेत असं नाहीये. तर गुरुकृपा अपवित्राला पवित्र करते, अनधिकाऱ्याला अधिकारी करते. याचा अर्थ त्यांनी असा हात केला बरोबर ते झालं असं होत नाही. तिथे शिष्याला मेहनत घ्यायलाच लागते, पण त्याच्या मागे श्री गुरूंचं आपल्याला बळ मिळतं. श्री गुरूंच्या संकल्पाचं बळ मिळतं आपल्याला, ती शक्ती मिळते, सातत्याचं आपल्याला सामर्थ्य येतं, सहन करण्याचं सामर्थ्य येतं. हे सगळं आपल्याला त्या गुरुकृपेमुळे येतं. पण त्याच्यासाठी आपली मेहनत करायची, आणखी सातत्य ठेवायची तयारी लागते, तर हे आपल्याला नक्की मिळतं. आणि मग शिष्य ब्रह्म होय हे नवड होतं. अगदी अवधातू शिष्य जरी असला, म्हणजे अनधिकारी असला, तरी सुद्धा जर का तो वैराग्यवंदी तापला तर गुरु त्याच्यावरही कृपा करतात आणि अपवित्रता त्याची सगळी निघून जाते. अनुताप तीर्थे न्हाला असं एक म्हटलेलं आहे. म्हणजे पश्चात्तापाच्या अग्नीत तो तावून सुलाखून बाहेर पडला, इतका पश्चात्ताप झाला. पश्चात्तापचा अर्थच आहे की पश्चात होणारा ताप, गोष्ट केल्यानंतर होणारा ताप. पण त्याच्यामध्ये जेव्हा पश्चात्ताप होतो ना, तर त्याच्यात केवळ असं कसं मी केलं किंवा हे दुःख नाही, तर यापुढे होणार नाही हा निश्चयपणे. पश्चात्तापात हा निश्चय पण अनुस्यूत आहे. केवळ माझं चुकलं परत आज हे नाही, कसा मी चुकलो, केवढं माझं नुकसान झालं वगैरे, एवढं तेवढ्यावरती पश्चात्ताप थांबत नाही. तर पुन्हा आत्म होणार नाही हा निश्चय तिथे येतो आणि तो पाळला जातो. दोनदा चुकेल, तिसऱ्यांदा तरी तो नक्की पाळेल. सवयीच्यामुळे चुकेल दोन चारदा, पण तरीही तो प्रयत्न सोडणार नाही आणि कधीतरी त्याला निश्चित हे मिळतं, यश मिळतं. आणि त्याच्या मागे श्री गुरूंचं देखील सामर्थ्य मग असतं. तो जर का मनापासून प्रयत्न करतोय तर श्री गुरूंचं सामर्थ्य त्याच्या मागे नक्की मदतीला असतं. कल्पतरुसी उपमा द्यावी तरी तो कल्पिली अर्थाते पुरवी, कल्पनातीत भेटवी श्री गुरुनाथ. समर्थाने मनोबोधात म्हटलाय की कल्पतरु हा कल्पनेतला विचार आहे, तो कशाला आणायचा. इथे म्हटलंय की कल्पतरूची उपमा द्यायला लागला तर तो फक्त ज्याची कल्पना करू त्या गोष्टींना पुरवणार आहे. पण गुरु काय करतात तर जे कल्पनेच्या पलीकडली गोष्ट आहे, जिथे कल्पना मन बुद्धी काहीही पोचू शकत नाही अशी जी गोष्ट आहे, ते परब्रह्म शिष्याला देतात. ते भेटवतात म्हणजे प्रत्यक्ष ते होऊन जातात. फार फरक आहे हा. तसंच चिंतामणी पण आहे, कामधेनू आणि चिंतामणी, ये पुरवू न शकती आयणी चिंतिल्या अर्थाची दानी म्हणवली. ते केवळ जे आपण मागू, जे ज्याचं आपण चिंतन करू असे पदार्थ देतात. पण श्री गुरु मात्र ह्या सगळ्या चिंतनाच्या पलीकडल्या मनोबुद्धी अगोचर असं जे तत्व आहे, जे माझं स्वरूप आहे, जे आनंद रूप आहे, ते मला देतात. म्हणून ह्या कोणाचीही त्यांच्याशी तुलना करता येत नाही. आई वडील म्हणावं श्री गुरूंना, नाही, जिये जननी जनके तिये संसारदायके,
परी नव्हे ती भवबंध छेदके एकेश्री गुरुवाचवणी. आई वडील जी आहेत ते आपल्याला पालन पोषण करतात, लाड पुरवतात, सगळं करतात, पण ते शेवटी संसारातच अडकवतात, संसाराचीच प्राप्ती करून देतात. या देहाची प्राप्ती त्यांच्यामुळे होते हे बरोबर आहे, पण ते शेवटी संसारातच अडकवतात ना. गुरूंच्या वाचून संसारातन सोडवणार दुसरं कोणीही नाही, एकमेव. म्हणून त्यांचं महत्व फार 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 आहे. आपल्याला सोडवणारे जे असतात ते श्री गुरुनाथ देतात. जे चिंतनासी अतीत सकळ कल्पना विरहित ते ब्रह्म निजानंद भरित देत श्री गुरुनाथो. जे चिंतनासी अतीत म्हणजे ज्याचं चिंतन करता येणं शक्य नाहीये, कारण त्याचं स्वरूप कसं आहे माहित नाहीये. कसं चिंतन करणार? त्याला नाही रूप, नाही गुण, त्याचं चिंतन तरी कसं करणार? सकळ कल्पना विरहित जे निर्गुण आहे, निरवयव आहे, काय त्याच्याबद्दल कल्पना करणार? शक्यच नाहीये. आणि पूर्ण निजानंद भरित, स्वानंदाने परिपूर्ण आनंद घन असं जे ब्रह्म आहे ते श्री गुरु आपल्याला अनुभवायला आणून देतात. बाकी चिंतामणी हे जे सगळे आहेत कामधेनू, कामधेनूची दुबळी निकामासी न लगती म्हणून समर्थ म्हणतात. जो पूर्णपणे वैराग्य संपन्न झालाय त्याला ह्या कुठच्याही गोष्टींचं काहीही अप्रूप नाहीये की ह्या गोष्टी मिळाल्या तर मी एवढं मागेन वगैरे, त्याला काहीही नाही. करायचं आहे काय? जगातल्याच गोष्टी देणार आहेत नाही, पण श्री गुरु जे देतात ते जगातल्या गोष्टींच्या पलीकडलं, ज्याच्यावरती जग आधारलेलं आहे असं माझं स्वरूप देतात. म्हणून त्यांचं महत्व फार आहे. आपण आता 80 पर्यंत आलेलो आहोत. पुढल्या वेळेस पुढला भाग थांबते. काही जर का प्रश्न असले तर विचारू शकता. ज्योत्स्ना मावशी, श्रीराम. अष्टधातू तुम्ही सांगितले, परिसचा, परिसे, स्पर्श झाल्यानंतर. तर आपल्याला फक्त लोखंड माहीत आहे, तर इथे इतर जे धातू आहे ते माणसातले अवगुण किंवा शिष्यातले अवगुण या अर्थाने काही आहे का इथे? नाही, इथे काहीतरी तुम्हाला सांगू का, हे अष्टधातू वगैरे कुठच्या तरी जुन्या पुस्तकातन शोधायला. अच्छा, असलं पाहिजे ज्या अर्थी असं लिहिलंय त्या अर्थी, पण ते कुठले आहेत मला माहिती नाही. बरोबर आहे, पण म्हणजे त्याचं प्रतिकात्मक म्हणून किंवा रूपकात्मक असेल काही हरकत नाहीये, तसं स्वीकारायला अजिबात हरकत नाही. म्हणजे माणसातले किंवा शिष्यातले दुर्गुण आहेत बा, ते सुद्धा स्वीकारतात आणि त्यांचं हे करतात असं अर्थ धरायचा का? हो, म्हणजे ते शुद्ध पाहिजे धातू, जे शुद्ध पाहिजे. बरोबर बरोबर आहे, शुद्ध करून घ्यायला पाहिजे. आपली उपासना करत असते. बर, चालेल, धन्यवाद. हा बोला. हा, माझ्याकडे संख्या संकेत कोश आहे, त्यात बघते आणि मग ग्रुप वर टाकते ते अष्ट. संख्याचा माझ्याकडे जे आहे त्याच्यात हे नाहीये अष्टधातू. बघा तुमच्या जवळच्या ग्रंथात आहे का? हा चालेल, ठीक. कारण तसे दोन तीन ग्रंथ आहेत. बर, माझ्याकडच्या ह्याच्यात आहे, असलं तर ग्रुप वर अवश्य. अगदी. हॅलो. हा, ज्योत्स्ना मावशी, नमस्कार. नमस्कार. मी संजय बोलते. आपण मगाशी म्हणालात की स्वभाव जो आहे तो म्हणजे मन आहे वायू तत्वाचं आणि संकल्प विकल्प करणार आहे, मग त्याच्यावरती स्वभावात हे असतं का की स्वभाव एक अशी म्हण आहे की सुंभ जळला तरी पीठ जळत नाही, किंवा एखाद्याचा स्वभाव स्वभावाला औषध नाही, अशा ज्या मराठीत बोललं जातं, मग त्याचा मेळ कसा ह्याच्याशी घालायचा जरा सांग. स्वभाव दुरतिक्रम असं म्हणतात.
काय असतं सांगू का, आपला स्वभाव जो मूळचा असतो तर तो आपल्या त्रिगुणांच्या वरती अवलंबून असतो. तर हे त्रिगुण जे आहे तर त्या आपण प्रयत्न केला तर आपण त्याचं कॉम्बिनेशन बदलू शकतो, पण हा प्रयत्न करणं खूप कठीण असतं. म्हणून तो दुरतिक्रम असं म्हणतात, स्वभाव दुरतिक्रम हा म्हणून जो म्हणतो ना आपण. तर पण समर्थ सांगतात की अवगुण टाकिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येते. म्हणजे आपल्याला हे करता येणार नाही असं नाही, पण कठीण असतं. स्वभावाच्या विरुद्ध जाणं, मूळ स्वभावाच्या विरुद्ध जाणं जरास कठीण असतं. जो मुळातला सात्विक आहे त्याला हे सहज जमत, पण बाकीच्यांना जरा कष्ट साध्य असत. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाणे इतकं ते कठीण आहे, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध आपण सगळ्यांनाच जायला लागतं, पण त्यांना जास्त कष्ट लागतात. म्हणून ते बहुनाम जन्मना म्हणते जे म्हणायला लागलाय ते, तेवढे कष्ट सगळे ह्या जन्मात करतील असं नाही. त्या दिशेने चालायला लागतात हे खरं आहे. बरोबर बरोबर. मग पुढल्या जन्मी जरा जास्त सत्वगुणाचा मिळू शकेल जो अगदी सा असेल, पण कोणाकोणात चांगला पूर्ण पायलट होऊ शकतो. अगदी बरोबर. धन्यवाद मावशी, धन्यवाद. मला समर्थांचे हे फार आवडतात या दृष्टीने की रेखाचे तुकी पुसवणं जाते हे तो प्रत्यय असं येते. डोळे झाक करावी ते काय निमित्ते. बरोबर आहे म्हटलं ते. करेक्ट आहे. नशीब बदलता येतं, प्रयत्न करायला हवा. आपण डोळे बंद करून माझ्या नशिबातच आहे, माझा स्वभावच असा, माझ्या ज्याने होत नाही हे रडगाणं गात बसतो, कसं होणार मग. खरंय. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. अगदी बरोबर. खूप छान. नमस्कार ज्योष्ठ मावशी. मला एक प्रश्न होता, तुम्ही पश्चाताप आणि किंकराचा फार छान शब्दाचा अर्थ समजून सांगितला, तसं अनुताप म्हणजे पण पश्चातापच का? अनुदिनी अनुताप म्हणजे सतत होणारा जो ताप असतो ना. अनु म्हणजे मागोमाग येणार, सातत्य म्हणजे ते मनात राहतं की नाही मला हे करायचं, अनुताप येतो. पश्चाताप होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल असतो, आणि अनुताप म्हणजे एकदा जो झाले. बारक हा अगदी सूक्ष्म फरक आहे, जवळजवळ एकासारखी असते, पण हा एवढा त्याच्या व्युत्पत्तीनुसार बारकाचा भेद हा करता येतो आपल्याला की अनुतापामध्ये तो अखंड निश्चय टिकलेला मागोमाग येतोय, सतत आपल्या बरोबर तो निश्चय राहिलेला आहे. अच्छा. तो आपल्याला तापवतोय खरं सांगायचं तर, असाही त्याच्यात आहे हा अर्थ की तापवतोय म्हणजे माझ्या हातनं हे घडलं पुन्हा नाही पुन्हा नाही, हा सतत राहतो. आणि मग त्याचा पश्चाताप होतो का? हा म्हणजे तो पश्चाताप म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टी बद्दल वाईट वाटणं, पण अनुतापात सातत्य आहे. पश्चाताप क्षणभर होईल, आणखीन पुन्हा येरे माझ्या मागल्या होऊ शकतं. अनुताप जो आहे तो अखंड दाखवतो अनुशब्द. बरोबर. अनुचा अर्थ मागोमाग येणार म्हणजे सतत बरोबर असणार असा आहे अनुचा प्रत्ययाचा अर्थ. बरोबर. अनुकरण म्हणतो आपण. हा करेक्ट. धन्यवाद. आणि अजून एक प्रश्न होता, तुम्ही ज्ञानेश्वरीवर वर्ग घेणार आहात का कधी किंवा घेतलाय? मला माहित नाही. मला हे श्री गुरुंनी विवेक सिंधू सांगितला, मी विवेक सिंधू घेते, पण उदय घाया ज्ञानेश्वरीचा वर्ग घेता येते मला माहितीये, चालू आहे त्यांचा सध्या. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. श्री गुरु सांगते तो मी घेते ग्रंथ. एक प्रश्न होता की मनाचे जे श्लोक आहेत, सुखाची घडी लोटता सुख आहे, तो मग मला आधी टायपो वाटायचा किंवा आम्हाला टायपो वाटायचा, त्याच्या मागचा गुढार्थ काय आहे सुखाच्या सुखाची घडी लोटता सुख. मी लहानपणी जे पाठ केलेलं होतं ना,
आता माझं लहानपण म्हणजे किती वर्ष लोटली ते काउंट करणं जरा कठीण आहे नाही का. तेवढ्या त्या वेळात आम्ही पाठ केलेली सुखाची घडी लोटता दुःख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे हे आम्ही पाठ केलेलं होतं की आज सुख वाटतंय तुम्हाला ते गेलं तर पाठोपाठ दुःख ठरलेलं आहे सुख कायम टिकणार नाहीये. पण सुखाची घडी लोटता सुख आहे असं जर का आपण म्हटलं तर ते परमार्थाला लागल्यावर सुखाची घडी लोटली तरी देखील कायम सुखच आहे असा अर्थ घ्यायला लागतो. पण मग पुढे सर्व जाईल काही न राहे आणि त्याच्या आधीचा रेफरन्स ह्याचा अर्थ लागत नाही त्यामुळे मला तरी स्वतःला सुखाची घडी लोटता दुःख आहे हा पाठभेद जास्त पडतो. बर बर ज्योत्स्ना मावशी तरतम भाव म्हणजे काय. तरतम भाव म्हणजे कमी जास्तपणा. आपण हे म्हणतो ना की उत्तम तर तम म्हणजे एखादा शब्द आता कुठचा म्हणायचा उच्चतर उच्चतम उच्च उच्चतर उच्चतम हे जे पायऱ्या आहेत ना तो तरतम भाव म्हणजे कमी जास्तपणा. तर म्हणजे उत्तम पेक्षा वरच्या दर्जाचा आणि तम म्हणजे सर्वात श्रेष्ठ. तर तम भाव म्हणजे कमी जास्त असा अर्थ होतो त्याचा बोलण्यात. तरतम भाव म्हणजे गुड बेटर बेस्ट म्हणतात पटकन होय बरोबर आहे. काय मला इंग्रजी पटकन डोक्यात येत नाही त्यामुळे मी आठवायचा प्रयत्न केला इंग्रजीत काय म्हणतात त्या शब्दाला पण मला आठवलं नाही. नाही नाही कळलं पण एकदम स्पष्ट झालं थँक्यू. त्याला एक विशिष्ट शब्द आहे तो मला आठवत नाहीये जाऊन दे पण अर्थ करायला मुश्किल. कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतात ना. पांडुरंग हरी बरोबर आहे. तारतम्य का बोलण्यात आपण म्हणतो. नाही तारतम्य म्हणजे विवेक हा अर्थ आहे त्याचा तारतम्य. अच्छा म्हणजे बोलण्यात तारतम्य नाही म्हणजे तिथे जे जिथे बोलू नये ते बोलतोय अशा पद्धतीचा अर्थ होतो त्या तारतम्याचा. तारतम्य आहे तारतम्य नाही हे अर्थ होतात त्या मराठीत. चला थांबायचं झालं. श्लोक घेऊ मावशी. ओके. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.